आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपला दुसरा महत्त्वाचा टप्पा सुरू होतो तो नोकरीच्या शोधाचा. त्यासाठी आपण विविध कंपन्यांना अर्ज करत असतो, आपला बायोडेटा चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याच प्रयत्नानंतरही आपल्याला अपयश येतं, याची नेमकी कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे बोलवलेलं आहे करिअर काउन्सिलर सतीश जोशी यांना. मानसी कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की मुलाखतीसाठी लागणारी प्राथमिक तयारी कोणती आणि विशेषतः महिलांनी काय तयारी करावी? हा तुमचा प्रश्न बराचसा लॉजिकलही आणि तितकाच महत्त्वाचा पण आहे. याचं कारण असं आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी नोकरीचा अर्ज देतो किंवा ज्या संस्थेमध्ये अर्ज करतो त्या संस्थेबद्दल पूर्ण माहिती इंटरव्ह्यूपूर्वी गोळा करणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर ह्या संस्थेसारख्या इतर ज्या कंपनीज आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा माहिती गोळा करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो रेझ्युमे किंवा बायोडेटा जो सबमिट करतो कंपनीला पोस्ट केलेला असतो त्याचा अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा बायोडेटा कंपनीला सबमिट करता तर त्यावेळेस तो तुमचं प्रतिनिधित्व तिथं करत असतो आणि तो तुमच्या एखादा तुमची प्रतिमा म्हणा किंवा तुमचा तो आरशासारखं काम करत असतो. त्यामुळे तुम्हाला जे सांगायचं आहे त्या बऱ्याचशा गोष्टी यातून व्यक्त होत असतात आणि जे प्रश्नही विचारले जातात तुम्हाला त्या बायोडेटाच्या अनुषंगाने विचारले जातात. दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे की आपण ज्या पदाकरता अर्ज केलेला आहे त्या संदर्भाची जी पूर्ण माहिती आहे तीसुद्धा गोळा करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारण त्या पदाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत किंवा आपल्याला मिळणारे जे हक्क म्हणा किंवा अकाउंटेबिलिटी एम्पॉवरमेंट ही कोणत्या प्रकारची, आपण कोणाला रिपोर्ट करणार आहोत, हे सगळं अगोदर जर गोळा केलं माहिती तर त्याचा फार बराचसा आपल्याला इंटरव्ह्यू चांगल्या पद्धतीने द्यायला उपयोग होतो. आणि तिसरी एक गोष्ट जी आहे ती तशीच सोपी वाटते पण तीही अगोदर करणं उपयोगी होतं की तुम्ही साधारण इंटरव्ह्यूचं तुमचं जे ठिकाण आहे ते त्याचं लोकेशन ते किती दूर आहे, साधारण कम्युटेशन किंवा प्रवासात किती वेळ जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर अगोदर माहिती केल्या तर तुम्हाला वेळेचं जे बंधन पाळावं लागतं तेही तुम्हाला योग्य पद्धतीने करता येईल. आता दुसरा जो तुमचा प्रश्नाचा भाग आहे की जो स्त्रियांच्या अनुषंगाने याच्यात काय तयारी करावी लागेल, तर मुळात स्त्रियांनी एक गोष्ट पाहावी लागते की मला तिथे नोकरीच्या दृष्टीने पोषक असं वातावरण आहे का, मला तिथे स्त्री आणि पुरुष अशी समानता तिथे पाळली जाते आहे का, एक नंतर मला प्रॉस्पेक्ट्स किंवा माझ्या करिअरच्या दृष्टीने तिथे किती ऑपॉर्च्युनिटीज किंवा संधीचे चान्सेस आहेत, ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट अशी असते की तिला जो ट्रॅव्हलिंग टाईम जो किंवा प्रवासाचा जो वेळ असतो तिच्या घरापासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत जाण्याचा किंवा तो रात्रीचे समजा शिफ्ट्स जर असतील तर ह्या गोष्टी सर्व गोष्टींची माझी तयारी आहे का. तशी जर तयारी नसेल तर मग त्या ठिकाणी नोकरी अर्ज करण्यात काही अर्थ नसतो. पण जर तशी तयारी असेल तर जरूर तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. मुलाखतीचे विविध घटक कोणते आहेत? मुलाखतीचे साधारणतः दोन गोष्टी ह्याच्यात बऱ्याचशा ठिकाणी ह्या पाळल्या जातात. नंबर एक, पहिलं म्हणजे तुमची व्यक्तिगत मुलाखत असते किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये पर्सनल इंटरव्ह्यूज म्हणतो ते, आणि दुसरं म्हणजे गटचर्चा किंवा ग्रुप डिस्कशन्स. ह्या बहुतांशी कंपनीजमध्ये ह्या गोष्टी केल्या जातात. आणि दुसरं त्यातली जी महत्त्वाची गोष्ट आहे की काही ठिकाणी असंही पाहिलं गेलं आहे की तुम्हाला अकस्मितरित्या तुम्हाला एखादा विषय दिला जातो आणि त्याच्यावर बोलायला सांगतात. म्हणजे ह्या तीन गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. बायोडेटा लिहिण्याची योग्य पद्धत कोणती? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याअगोदर बायोडेटा काय आहे आणि काय नाही हे समजणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे. बायोडेटा म्हणजे तुमचं आत्मचरित्र किंवा आत्मवृत्त नाही, तसंच बायोडेटा म्हणजे तुम्ही केलेल्या विविध कामांची रोजनिशीसुद्धा नाही आहे. मग बायोडेटा काय आहे, याचं उत्तर असं आहे की बायोडेटा ही तुमची एक जाहिरात आहे. ही जाहिरात ही तुम्ही स्वतः तयार केलेली असते, सुंदरपणे ती लिहिलेली असते आणि तुम्ही त्या जाहिरातीचा उपयोग करून तुम्ही आपलं हे इंटरव्ह्यूचा कॉल मिळवता.